खरं तर आजच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी सडकी पानं गळून गेली, नवीन पानं येतील, बांडगुळं म्हटलेले आहेत, एकनाथ शिंदेना तर ते खेकडे म्हटलेले आहेत. या मुलाखतीकडे तुम्ही कसं बघता? अशा उपमा तुम्हाला देणं आता नाही, पण त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे ना. ते मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री गेल्यानंतर कशा पद्धतीनं आक्रोश केला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि त्याच्यामध्ये बांडगुळ खेकडा ऍड झालं पूर्वीच्या शब्दांमध्ये, परंतु याच्यावर मला काही बोलायचं नाही. आम्ही संस्कार जाणणारे आहोत. माझा मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्या उद्धवजींचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर अजून काय बोलावं असं मला वाटत नाही. हे स्वाभाविक होतं, त्यांनी आमच्यावर टीका करणं 12 महिने तेच होतंय, परंतु उद्या वाढदिवस असल्यामुळे त्यांना मनापासून शुभेच्छा. एक शेवटचा प्रश्न आहे खरं तर सर, ज्या पद्धतीनं तुम्ही गेला तुम्हाला गद्दार म्हटलं गेलं, पण अजित पवारांमध्ये मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. नाही, मला असं वाटतं की याच्याबाबत तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे. की तुम्हाला दुखत नाही की तुम्ही जेव्हा केलं तेव्हा तुम्हाला गद्दार? आम्हाला काही आम्हालाही अपेक्षित आहे हो. आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार पूर्ण करण्यासाठी हे केलेलं आहे. त्यामुळे कोण बोलतं त्याच्यावर आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही विकास कामानं त्याला उत्तर देतोय. उद्योगाच्या बाबतीमध्ये जे काय झालं आपल्याला माहिती आहे, त्याची श्वेतपत्रिका देखील 2 दिवसांमध्ये विधानसभेमध्ये येत आहे. दूध का दूध पाणी का पाणी होईल. ठाकरेंच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून काय सल्ला द्या? शुभेच्छा. कॅमेरामन किरण सकपासह मी हर्षदा बरं मुंबई तक साठी.